मन मंदिरा गजर भक्तीचा कीर्तनाला गेलो, गेल्या गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्या जवळ. मला म्हणले, महाराज बरं झालं तुम्ही वेळेत आल्या. मी खाली येऊन बघायला लागलो, चुकून घरची साडी त्यांना धोत्राची आवडली. मग हे दराडे महाराज म्हणले, काळजी करू नका, इकडली भाषाच अशी. म्हणून विचारलं काही गोंधळ कळायला लागले. चला, या सगळ्याच्या बोलण्याच्या पाठीमागालचा उद्देश एकच आहे की वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकराने केली. वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकराने केली, बरोबर आहे का नाही? मग जिथं जिथं नाथ आलं तिथं तिथं आधी आलेलं, बरोबर. आदिनाथ उमा बीज प्रगती, आदिनाथ मुळे ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, किंवा ओम नमो शिवा आदि. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रजळी बंदी. कुठलं बी घ्या, नाहीतरी नाथ महाराज एका ठिकाणी म्हणले ना, काय, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, किंवा भक्तीचा सोहळा शिवे दावी लाडोळा. कुणी दाखविला? शंकरानं वारकरी संप्रदायाची स्थापना केली. लक्षात यायला लागले का बोलणं? मूळ स्थापना. मग मूळ आपला कोण आहे? भगवान शंकर. हे पूर्व पक्षकाराचं मत मांडायला लागलो मी, लक्षात यायला लागले. त्यांचा समत, मग संप्रदायाची स्थापना शंकराने केली, बरोबर आहे. इथपर्यंत कळालंय आम्हाला, बरोबर. खरंच वारकरी संप्रदायात किंमत कशाला? मोठडपणाला आहे का? कपडे झाकीला आहे का? नाही. वारकरी संप्रदायात किंमत जास्त दिली की एकाच गोष्टीला, कशाला? तुका म्हणे येथे भजन काय ना. इकडे तिकडे हातभर गेले तरी मी मुरलेला ड्रायव्हर आहे, बरोबर आणतो जागेवर, काही काळजी नका. फक्त एक करायचं, काय, लोक लई जांभट होऊ नयेत म्हणून चाली सिंगल करायच्या. विठाला विठाला आपल्याला बोल लागते, पण हे म्हणते दार काय ते महाराज सरभाज ना. संप्रदायात किंमत कशाला? चौधरी महाराज कशाला? भजनाला. तू का म्हणे येथे भजन प्रमाण, काय मोठपणा जाळायचा? काय थोरपण जाळावे, काय मोठेपणा जाळायचा? नुसती कपड्याची जाकीन माळा आणि गंध काय जाळायचंय? भजनच येत नाही तर भजन महत्वाचं. बर,
संप्रदाय भजन प्रिय संप्रदाय गोष्ट खरी महाराज पहिलं भजन नेमकं केलं कोणी हे बी महत्वाचं बरोबर आहे का नाही नाही महाराज आले ते कीर्तनाला होते महाराज कोणते होते ते तर माहित पाहिजे बरोबर आहे का नाही पहिलं भजन केलं कोणी भजन करी महादेव भजन करी महादेव पहिलं भजन केलं भगवान शंकरानं भजन करी महादेव राम पूजी सदाशिव पहिलं भजन शंकरानं केलं बरोबर आहे का नाही महाराज बरं इतवर कळालंय का आता बोला गाडी खाली इतवर कळालंय का कळा आपण म्हणून कळालंय का खाल्ल्या हो काय काय तर असे बघत महाराज जुनी ओळखतोय महाराजांची काय काय तर बसतान का असे बसतेत महाराज बी दिसला पाहिजे शेफळ बी दिसला संगम साधून बसतेत दोन्हीचा पहिलं भजन कुणी केलं महादेवानं बर केलं पण काय म्हणलं पहिल्यांदा हे बी महत्वाचं आहे हरी हरी तो हरी बोलते हा शिवाचा हरी 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 बोलते हा शिवाचा मनाती देवाचा दया मोक्ष दया मोक्ष मनाती देवाचा दया मोक्ष हरी 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 एकदा हरी नाही राजे बाबा त्रिवार हरी मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष लगेच मोक्ष त्याला बरोबर आहे पहिलं भजन केलं शंकरानं महादेवानं गायलं हरी हरी बरोबर आहे मग हरी हा मंत्र भगवान शंकरानं दिलेला आहे का बरोबर आहे का ओ वजनी मंडळ लक्ष द्या पहिलं भजन शंकरानं केलं म्हणून शंकरानं बगलातून काढलेला मंत्र आहे का नाही नाही शंकरानं त्याचं भजन केलंय म्हणून नावावर त्याच्या पडलं लक्ष द्या माणसं म्हणतात ना काय आरती मुकडा वाजव ना कोणता आरती नाही कर ते ऋषी वाजवत नाही कर म्हणजे मुकडा ऋषीनं तयार केलेला चौधरी बुवाने तयार केलेला नाही त्यांच्या आवडीचा मुकडा तेव्हा असल्या म्हणून सारखं सारखं तेच वाजवत असल्यामुळे नावावर कोणाचे गेलाय ऋषीच्या माणसं म्हणतात ना काय यार ती चाल म्हणणार कोणती चाल हा ते देवकर म्हणत नाही कर नेहमीच ती चाल देवकर म्हणून तयार केली का देवकरची चाल नाही ती देवकरची वेगळी चाल आहे लक्ष द्यायला लागलंय का बोलणं लक्ष द्यायला लागलंय का तसं हरी हरी मंत्र शंकराचा नाही मुळातला मंत्र वेदात वेदाचे ते बीज हरी अक्षरे दोने
हरियाक्षरी वेदाचे ते बीज हरिअक्षरी दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केले असे बरोबर आहे किंवा हरी बोला तुमचे म्हणजे मुळातला वेदातला आहे पण नावावर कुणाच्या गेलाय महादेवाच्या पहिलं भजन महादेवाने केलं हरी 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 बरोबर पूर्व पक्षकारा समजत आहे हा ऐकायला तुम्हाला पूर्व पक्षकारा समजते त्यांचं मत आहे का आता मूळ मंत्र आपला काय झाला सांगितलं लोक चंद्राव गेले धोत्राव खोर आपण मूळ मंत्र काय हो हरिभाऊ महाराज म्हणा की तुमचंच नाव हरी मूळ मंत्र काय आपला भाऊ तुम्ही बी म्हणा मूळ मंत्र हरी कारण शंकरानं स्थापना केली मंत्र कोणी दिलाय आपल्याला वेदातला आहे पण आपल्यापर्यंत कोणी आणून दिला महादेवा मग आपला मूळ मंत्र काय झाला बोला 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 सगळे बोला हा हरी बरोबर बोल ना काय झालं काय झालं हरी मग आता तुम्ही जवळजवळ इथं ते लय नोकरदार नाही जवळजवळ 100% शेतकरी बरोबर आहे का नाही पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला सिंचन करणे हा अहो महाराज म्हणले की पाणी घालायचंय तर मुळाला शेंड्याला घालून जमतंय का हा सिंचन करिता मूळ आणि वृक्ष ओलावे सत्व बरोबर आहे का नाही कोबड्याचे शब्द पाणी मुळाला घातलं पाहिजे मग आपला मूळ मंत्र काय झाला हरी बरोबर आहे का नाही हरी मग आता मला सांग संप्रदाय मनमानीच वागायला लागला तस काय नियमानं चाला नाही बस काय बस काय म्हणजे ऐकलं नाही का पुढचा माणूस म्हणायला ज्ञानोबराय संग भांडण करायला लागला हो ज्ञानोबराय माहित नाही म्हणले काय मूळ अजून येत आहे संप्रदाय किंमत भाजणार आहे बरोबर पण जर समजा रस्त्याचं काम चालू असलं तर काय केलेलं असतंय निवारेशन काढून दिलेलं असतंय की पुलाचे काम चालू आहे या साईडने वाहने जाऊ द्या म्हणजे पर्यायी मार्ग असतो मी काय का सगळे भजनी मंडळ सगळे परमार्थातले जाणतात पण एक वाक्य लिहूनच ठेवा भजनाला पर्यायच नाही भजनाला भजनच करावं त्याच्याशी उद्धार ज्ञानोबरायचे शब्द माझ्या बदल झाले ज्ञानोबराय म्हणले भजनाची गा दुसरी परीची नाही भजनाला पर्यायच नाही उद्धार करायचा तर भजनच करावं करायला दिले बरोबर आहे का नाही इथवर आलंय आपण आपला मुद्दा हा चाललाय आपला विषय हा चाललाय आपण त्या विषयापर्यंत की मूळ मंत्र हरी संप्रदाय मनानं कुठाने करायला लागलाय उठलं की सुटलं भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या सुरुवात कशानं करायला लागला बोला आता बोला मोकळे म्हणणं राम कृष्ण हरी मग आपला मूळ जर हरी आहे हे राम आणि कृष्ण कुठून आणले मूळ काय आपला हरी मग हे राम आणि कृष्ण का आणले काही म्हणले पाहुणे म्हणून आलेत बिगर बोलाय हनुमान आहे पाहुणे म्हणून आलेत म्हणले हे जसे वनवे महाराज आलेत तसे पाहुणे म्हणून आलेत गोष्ट खरी पण हा इकडे लक्ष द्या बालगाव मधी पद्धत कशी पाहुणे उतरंडी जवळ पाहुणे बैठकी बैठकी तर बालगावला पद्धत आहे पाहुणा आला आणि चुली पशी बसविलाय ऐका पद्धत हो सर कोणाची पद्धत कशी पाहुणा कुठं बैठकी मग इथं काय बोल
मन मंदिरा गजर भक्तीचा।